बऱ्याचशा भाज्या आपल्या शरीरासाठी गुणकारी असतात आणि डॉक्टरही त्या आवर्जून आपल्या जेवणात खायला सांगतात. तर पण त्याचा वास आवडत नाही किंवा चव आवडत नाही म्हणून बऱ्याचशा भाज्या मुलं आणि आपण देखील खात नाहीत. पण असं होतं त्यामुळे आपण त्या भाज्या अगदी वेगळ्या पद्धतीने तयार केल्या तर सगळेच आवडीनं खातील आणि टिफिनसाठी तुम्ही ही भाजी देऊ शकता. तर सर्वप्रथम मी कारले घेतलेले आहेत, त्यातल्या बिया काढून घेतल्या आणि त्याचे लांब लांब छान काप करून घेतले. त्याला 10 मिनटं मीठ लावून चोळून घेतलं आणि 10 मिनटं तसंच ठेवून दिलं. त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकलं आणि कारले स्वच्छ धुवून घेतले. मीठही पिळून घेतलं आणि पाण्याने कारले स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर आपण त्यात इतर मसालेही ॲड करणार आहे जेणेकरून आपल्या कारल्याला खूप छान चव येईल आणि त्याचा कडवटपणाही निघून जाईल. तर पूर्ण कारले मी अशाच प्रकारे पिळून घेतले. तुम्ही बघू शकता पूर्ण आपण निथळून घेतलेलं आहे आणि किती हिरवंगार पाणी निघालं त्यातनं, तर कडवटपणा अगदी निघून गेलेला आहे. आता आपण यात लाल चटणी पावडर टाकत आहे, ती 2 चमचे घेतलेली आहे मी. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता. थोडीशी हळदी पावडर घेतली आणि धने जिऱ्याची पूड टाकलेली आहे आणि त्यानंतर तुम्ही याच्यावर लिंबूही पिळू शकता. पण मी पिळलेलं नाही आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, कारण की मीठ आधीही आपण कारल्याला लावलेलं होतं. आणि 4 चमचे एवढं मी तांदळाचं पीठ घेतलं आहे. ते पीठ व्यवस्थित कारल्याच्या फुटींना चोळून घ्यायचं. पीठ व्यवस्थित चोळून होईल तोपर्यंत पॅनमध्ये थोडंसं आपण तेल गरम करायला ठेवून द्यायचं, म्हणजे आपलं पीठ चोळून होईल तोपर्यंत तेलही गरम होईल. आणि पॅनमध्ये तेल घेतलं पण तेल अगदी एक पळी घेतलं तरीही भरपूर होईल. आणि थोडेसे कारले, आपण जेवढे कारले घेतले होते त्यातले अर्धे कारले याच्यात टाकले आणि छान व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे. एकीकडनं फ्राय झाले की आपण ते पलटून घ्यायचे आणि दुसरीकडनं फ्राय करून घ्यायचे. आपले कारले फ्राय होतील तोपर्यंत तुम्ही आपले रेसिपी चॅनलला आतापर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि कमेंट करून कळवा की तुम्हाला माझ्या चॅनलवरच्या रेसिपी कशा वाटतात आणि तुम्हाला आणखी कुठली रेसिपी बघायला आवडेल. बघा आपले कारले एकीकडनं छान कुरकुरीत झालेले आहेत. आता आपण ते पलटून घेऊ आणि दुसरीकडनंही छान कुरकुरीत फ्राय करून घेऊ. हे कारले खूप टेस्टी लागतात, म्हणजे तोंडी लावायलासुद्धा, भातासोबतसुद्धा, पोळीसोबत किंवा एखादी भाजी केली आणि त्यासोबत कारला फ्राय तोंडी लावायला घेतलं किंवा टिफिनला दिलं तरी खूप छान रेसिपी आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. हे कारले अजिबातही कडू होत नाही आणि आठवड्यातून एकदा कारले खाणं शरीरासाठी खूप चांगलं असते. डॉक्टरही आवर्जून सांगतात की कारल्याची भाजी खाल्लीच पाहिजे आणि अशा प्रकारे केली तर सगळ्यांनाच घरातल्यांना फार आवडेल. आणि तुम्ही नेहमीसाठी अशाच प्रकारे कारल्याची भाजी कराल तर ही भाजी नक्की करून बघा. करेला फ्राय.